भारतीय जनता पार्टीला सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि या ठिकाणी 23 तारखेला मी NCP मध्ये प्रवेश करणार आहे. मी पक्षासाठी माझं उभं आयुष्य घालवलं आणि अशा कालखंडात घालवलं की जे दगडं खाल्ले, धोंडे खाल्ले, लोक आमच्या याच्यावर थुंकले, मारलं, माझ्या वाळीत टाकलं गेलं. अशा आयुष्यात मी अनेक पदं घेतलेली आहेत, माझे हक्कानं आम्ही मिळवले. आम्ही जे काही पद मिळालं ते माझ्या ताकदीवर, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर मिळवलं. दुसरीकडे काय नाही झाले. आणि मी ज्यावेळेस देवेंद्रजींना हे म्हटलं की असं कसं काय माझ्यावर विनयभंगाचा दाखला होतो, ती बाई मुंबईमध्ये, मी मुक्ताईनगरमध्ये 40-40 वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे असं नाही आहे की पक्षाने तुम्हाला काय कमी दिलं, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक. आता होऊन आपल्या जीवनाचा 40 वर्ष दिले त्यासाठी. आणि आजही माझी कोणत्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीविषयी तक्रार नाही, केंद्रीय नेतृत्वाविषयी कुठली तक्रार नाही. माझी तक्रार जी आहे ती मी वारंवार बोलून दाखवलेली आहे की देवेंद्रजींनी ज्या प्रकारे हे विनयभंगाचा खटला दाखल करणं, भूखंडाच्या संदर्भात चौकशा लावणं, अँटी करप्शनच्या चौकशा, मी सर्वांमध्ये निर्दोष सुटलो. परंतु त्याचा मनस्ताप किती झाला, एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा खटला दाखल करणं कोर्टामध्ये, तो चालणं, म्हणजे याच्यापेक्षा तर मरणहून मरण नाही आमच्या सरकारला. आणि तेही अशा रीतीने की तुम्ही त्या ठिकाणी गोंधळ केला की नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगणं. आणि मी ज्यावेळेस देवेंद्रजींना हे म्हटलं की असं कसं काय माझ्यावर विनयभंगाचा दाखला होतो, ती बाई मुंबईमध्ये, मी मुक्ताईनगरमध्ये, मी काय बोललो वगैरे, देवेंद्रजी म्हणायचं फार गोंधळ करत होती, काम हे करत होतं, TV वर दाखवलं जात होतं, म्हणून नाईलाजाने मी सांगितलं. म्हणजे असं कसं नाईलाजाने सांगितलं, तुम्ही सांगता आलं असतं ना किंवा नियमानुसार तुम्ही त्या ठिकाणी कायद्यानुसार काम करा. पण मला कोर्टाच्या तारखा चालल्या, हे चाललं, बदनामी सहन करावी लागली, माझ्या लहान मुलं मुली इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हे राजकारण झालं. आणि त्यामुळे मला नाईलाजाने तरीही त्याच्यानंतर 4 वर्ष मी काढले. मला काय मिळालं नाही मिळालं याच्याशी मला काही घेणं देणं नाही या ठिकाणी. याच्यावर ही गोष्ट त्यांनी कबूल केली होती आरोप करत असताना की माझा जो कथित PA आहे त्याच्यावर PA ने लाच घेतली असा एक आरोप होता. त्या कथित PA वर 9 महिन्यापासून पाळत ठेवली जात होती. म्हणजे मंत्र्यावरच पाळत की नाही, एक प्रकारे 9-9 महिने माझ्यावर पाळत ठेवणं, माझ्या PA वर पाळत ठेवतो, तो PA नव्हताच माझा. पण हे त्यांनी कबूल केलं कोर्टामध्ये, मान्य केलं की याच्यावर आम्ही हे 5 आपल्या कोर्टाने सभागृहामध्ये मान्य केलं की आम्ही 9 महिने अँटीक्रप्शन रेकॉर्डमध्ये अशाने 9-9 महिने तुम्ही आमच्यावर पाळत ठेवत होते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्ही मंत्री असताना किंवा अन्य असताना आता मी त्यात पाळत ठेवत होते. आता हे मला याच्यात जायचं नाही आहे. पण मला जो मनस्ताप झाला त्याचं दुःख आहे. काय मिळालं नाही मिळालं याचं दुःख नाही आहे. आयुष्यात मी अनेक पदं घेतलेली आहेत, माझे हक्कानं आम्ही मिळवले. आम्ही जे काही पद मिळालं ते माझ्या ताकदीवर, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर मिळवलं. दुसरीकडे काय नाही झाले. आणि माझे तुम्ही जर इतकं पारदर्शी कारभार पाहतात तर तुमच्याकडे भारतीय जनता पार्टी मध्ये किती लोक आहेत की ज्यांच्यावर आरोप नाही पुरे याच्यामधून येऊन पडलेले आहे. मोठे मोठे आक्षेप असलेले नेते आज तुमच्याकडे 60-70% तर तसे नेते तुमच्याकडे आहे. पण या ठिकाणी म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. माझी कुणाविषयी तक्रार नाही आहे, मला कोणाविषयी म्हणणं नाही. मी माझा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतलेला आहे. मी ताकद जी आहे ती जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील जनतेनं मला प्रतिसाद दिलेला, आजही देत आहे, आजही अभिनंदन मला करता या ठिकाणी जेव्हापासून चाललेलं आहे. त्यामुळे ज्या पक्षात आहे त्या पक्षामध्ये मी कधीही राष्ट्रवादीवर बघावं की यापूर्वी एखादा प्रसंग काढावा की राष्ट्रवादीनं माझ्या राजीनाम्याची मागणी केली होती का, काँग्रेसने केली होती का, शिवसेनेनं केली होती, एक वेळ सुद्धा एक प्रसंग असं काय ज्याच्यावर केली होती. आणि आज आमचे दानवेजी म्हणतात की ज्यांच्यावर टीका टिप्पणी केली ते आज करता आहे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, जे असेल नसेल, मी भारतीय जनता पार्टीला सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि या ठिकाणी 23 तारखेला मी NCP मध्ये प्रवेश करणार आहे. भारतीय जनता पार्टीने सुद्धा या कालखंडामध्ये मला मोठ्या प्रमाणावर राजकारणामधले अनेक पदं दिले, मी ते नाकारू शकत नाही. भारतीय जनता पार्टीविषयी माझा कुठलाही रोष नाही. मी कधी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका केली नाही. या क्षणापर्यंत कुणाविषयी आक्षेप घेतला नाही, टीका केलेली नाही. मधल्या कालखंडामध्ये जेव्हा विधानमंडळामध्ये
मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून ज्यावेळेस मी म्हटलं की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे त्यावेळेस नंतरचा कालखंडामध्ये जे काही प्रकरण घडले ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. या ठिकाणी महाराष्ट्राला माहिती आहे, माझ्या अनेक चौकशा झाल्या, अँटी करप्शनकडून चौकशा झाल्या, काही भूखंडाचे आरोप केले गेले आणि अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये माझ्यावर एक खोटा विनयभंगाचा खटलासुद्धा दाखल करण्यात आला. माझा राजीनामा घेतला गेला आणि जे काही घडलेलं आहे आता याच्यात परत मी पुनरावृत्ती करत नाही. मी पक्षासाठी माझं उभं आयुष्य घालवलं आणि अशा कालखंडात घालवलं की जे दगड खाल्लेत, धोंडे खाल्लेत, लोक आमच्या याच्यावर थुंकले, मारलं, खांबाच्या वाळीत टाकलं गेलं, अशा कालखंडातून आम्ही काम केलं. तर पक्षासाठी 40-40 वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम केलं.